अनंत टीपिया रिफ्रेश हुआ। राजकारणामध्ये मन रमत नाही म्हणून काही लोकांनी राजीनामा दिले होता आणि राजकारण हे मन रमण्यासाठी किंवा समाजकारण हे मन रमण्यासाठी नसतं तर लोकांच्या मनातले जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी असतात आणि लोकप्रतिनिधी हा आपल्या आपल्यावर असलेल्या अन्यायाचा किंवा आपल्यावर असलेल्या कुरबडीचा या ठिकाणी वावर करत नाही तर हा लोकप्रतिनिधी हा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तो लोकप्रतिनिधी असतो आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता आहे डबल इंजिनचं सरकार आहे आणि या राज्याचे केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव या राजकारणामध्ये जर नाराज होत असतील किंवा त्यांचं पण जर रमत असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अच्छे दिन खरोखर कोणते आले हा खरं तर प्रश्न सिंधुदुर्गवासियांना किंवा लोकांना जनतेला आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अच्छे दिन कोणाचेच नाहीत आज निलेश राणे विकास कामं होत नाहीत किंवा त्यांना मानसन्मान दिला जात नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांचे मुलगे त्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे एक बंधू हे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रवक्ते आहेत सातत्याने लोकांवर आरोप करत असतात आणि अशा निलेश राणेंचे जर मन रमत म्हणून राजकारणामध्ये राजीनामा देत असतील भाजप त्यांना डावलत असेल असं जर म्हणत असतील तर या भाजपचं आता अच्छेदिन कुठे आहेत आणि निश्चितपणे लोकांना सुद्धा आता कळून चुकलं की भाजपने अच्छेदिन आणले नाही आहेत त्याचबरोबर आपण बघितलं असाल की विविध विकास कामांसंदर्भात सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये गेले 1.5 वर्ष हे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कुठला विकास झाला खरं तर जी विकास कामाची जी कामं आता सुरू आहेत ती उद्धवजी मुख्यमंत्री असताना आणि माझ्या पाठपुराव्यामध्ये सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर जी कामाचे अनेक वेळा विकास कामासंदर्भात मी सुद्धा जी स्थगिती दिली होती ते माननीय मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र सरांना अनेक वेळा भेटलो परंतु त्यांनी ती स्टे उठवली नाही आणि मग ती मला कोर्टातनं आम्ही ती कोर्टात जाऊन आम्ही ती स्टे उठवली आहे आणि आता ती विकास कामं सुरू आहेत आणि त्यामुळे जरी माझ्याकडे असलेल्या विविध आयुधाचा वापर करून आम्ही आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने झडपडत असतो त्याचबरोबर सत्ता असू नये किंवा सत्ता नसू दे किंवा अनेक वेळा विकास कामांबाबत आमच्यावर अन्याय होतो अपमान होतो परंतु आम्ही लोकांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आमचे परागस्तचे प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आज आपण म्हणत असेल की निलेश राणे हे कुठल्याच पक्षाचे नेतृत्व मानत नाही आहेत ही एक वस्तुस्थिती आहे मग काँग्रेस असू देत शिवसेना असू देत किंवा आता भारतीय जनता पार्टी असू देत आणि त्यामुळे ते पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास कधी संपादन करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही हा त्यांचा पक्षांतर अंतर्गत प्रश्न आहे आणि त्या विषयात मी काही जास्त बोलणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामध्ये आणि पुरवडीचं राजकारण गेले अनेक वर्ष चालू आहे आपण बघितलं की पेपरमध्ये निलेश राणेंनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मागे घेण्यापेक्षा 5-5 इच्छुक उमेदवारांचे फोटो झळकले यामध्ये त्यांनाच त्यांच्या पक्षातून विरोध आहे हा या ठिकाणी दिसून येत आहे खरं तर 2019 सुद्धा त्यांच्या वडिलांनी निवडणुकीचा पळ काढला त्यामुळे त्यांनी पळ काढता कारण त्यांनी निवडणूक लढवावी लोकशाही मार्गाने लोक कोणाला ते स्वीकारतील आणि आम्ही शिवसैनिकांच्या आणि उद्धवजी आणि आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित निवडणूक ही जिंकू आणि पुन्हा एकदा लोकांचा विश्वास आम्ही संपादन केलेला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईनचं युट्यूब चॅनल